राम कृष्ण हरी। आपण ऐकत आहोत संत मालिका। आजच्या परिभागात बघणार आहोत संत निवृत्तीनाथ महाराजांचं दिव्य चरित्र। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी जन्मलेलं हे पहिलं दिव्य बालक। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेची कथा आपण पहिल्या भागामध्ये बघितलेलीच आहे। विठ्ठलपंत आपल्या गावावरून कसे आले, नंतर सिद्धोपंतांच्या नजरेस कसे पडले आणि त्यांनी आपल्या मुलीचा रुक्मिणीचा हात विठ्ठलपंतांच्या हाती कसा दिला, नंतर विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने संसार तर थाटला परंतु विठ्ठलपंतांना भगवंताविषयीची आर्त ओढवली आणि त्याच्यामुळं कायमच ते रुक्मिणी मातेला अट्टहास लाईल का, मला मात्र तीर्थयात्रेला जायचंय, मला मात्र तीर्थयात्रेला जायचंय आणि तेव्हाच मात्र रुक्मिणी माता म्हणते या जाऊन तुम्ही, आणि त्याच वेळेस वाटलं हे जायचे नाही पण अखेर मात्र गेले। अखेर मात्र काशीमध्ये गेले आणि रामानंद स्वामींची शिष्य झाले आणि तिथं चैतन्य स्वामी म्हणून राहिले। अखेर पुन्हा तेच त्यांचे गुरु महाराष्ट्रामध्ये येतात आणि आळंदी क्षेत्र येऊन रुक्मिणी मातेला आशीर्वाद देतात पुत्रवती हो, आणि त्याच वेळेस मात्र रुक्मिणी म्हणते माझे पतिदेव इथे नसताना हा आशीर्वाद कसं काय खरं होईल, आणि मग त्याच वेळेस म्हणतात मी दिलेला एकदा आशीर्वाद तो खरा म्हणजे खराच होणार, तुझ्या पोटी दिव्य पुत्रांची प्राप्ती होणार, आणि त्याच वेळेस मात्र तिथून ते रुक्मिणी मातेची व्यथा आणि कथा ऐकून आपला भी एक शिष्य रुक्मिणीने सांगितलेल्या संपूर्ण जेवढे जेवढे त्यांचे गुण आहे वर्णने ते संपूर्ण काही चैतन्याला लागू पडते आणि अखेर त्यांनी चैतन्याला सांगितलं तू जे केलं ते मात्र बरोबर नाही, अखेर पुन्हा तुला संन्यासाश्रम स्वीकारता येणार नाही, पहिला गृहस्थ आश्रम आणि नंतर संन्यासाश्रम। मग अखेर पुन्हा संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात त्यांनी सुरुवात केली आणि आळंदी क्षेत्रे आले, परंतु आळंदी क्षेत्रातल्या ब्राह्मण मंडळींनी त्यांना मात्र समाजात न घेता वाईट टाकलं। मग अखेर सिद्ध बेटावरती राहण्यास गेले आळंदीच्या, आणि मग आळंदीच्या सिद्ध बेटावरती राहण्यास गेले असता तिथं देखील त्यांचं दुर्भाग्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांना गावातल्या कोणत्याही व्यक्ती मात्र त्यांना मदत करण्यास पुढे येत नसे, त्यांना साधं मुठभर पीठ देखील घालीत कोणी नसे, परंतु असे बरेचसे दिवस त्यांना वायुभक्षण करून राहावं लागत असं, इथे अतिशय असं खडतर जीवन मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये आलं, तरी पण त्यांनी मात्र जगण्याची आशा मात्र सोडली नाही, संपूर्ण त्या विठ्ठल त्या परमात्म्यावरती सर्व काही सोडून दिलं आणि अखेर मात्र एके दिवशी त्यांच्या संसार रूपी आयुष्यामध्ये एक असं नवीन फुल उमलावं त्या पद्धतीने निवृत्तीनाथ महाराज मात्र जन्मास आले आणि त्यांचं नाव निवृत्ती ठेवलं। काही कथाकार काही ग्रंथकार म्हणतात त्यांना मात्र स्वप्नामध्ये स्वतः शंकर भगवंत आले आणि मी तुमच्या पुटी जन्मास येतो असं बोलले, परंतु नव्हे त्यांची तपश्चर्याच अशा पद्धतीची होती की स्वतः देवाला मात्र त्यांच्या पुटी जन्म घेवाच लागला, कारण इदा इदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतं तदा तान् सृजामं युगे युगे। ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस मात्र प्रभू ह्या भूतलावरती जन्म घेतो, त्या पद्धतीने मात्र खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ शंकर भगवंतांनी ह्या भूतलावरती जन्म घेतला आणि अखेर मात्र त्यांच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या आयुष्यामध्ये आनंदाला उधाण आलं, परंतु खाण्यासाठी मात्र दोन घास नाहीत एवढं मात्र दुर्भाग्य होत, पण ते सर्व काही विसरून जात। नंतर एक दोन वर्षांनी ज्ञानोबा, नंतर एक दोन वर्षांनी पुन्हा सोपान करता आणि नंतर मात्र मुक्ताई। चारही देव ब्रह्मा विष्णू महेश
आणि आदिमाया या चौघांनी मात्र जन्म विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी घेतला. ज्या पद्धतीने सत्य अनुसयाच्या पोटी ब्रह्मा विष्णू आणि महेशाने दत्तरूप अवताराने ज्या पद्धतीने अवतार घेतला त्याच पद्धतीने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी मात्र त्या तिन्ही देवता आणि आदिमायानी अवतार धारण केला. आणि अखेर मात्र निवृत्ती ज्ञाना सोपान होत आहे. ह्या चौघा बालकांनी त्यांची झोपडी फुलून गेली भरली आणि मग मात्र हे वाढू लागले बालक. निवृत्तीनाथ शांत असायचे, ज्ञानोबा मात्र कायमच ज्ञानाच्या गोष्टी मात्र बोलत, सोपान मात्र दीर्घंभीर असत, तर आदिमाया मात्र कायमची चुळबुळ करीत असायचे. अशा प्रकारचे मात्र ही बालक बालकांना ते साक्षात देवलोकातून देवच मात्र ह्या भूतलावरती प्रकटले होते. अखेर निवृत्तीनाथ वयाने वाढू लागले, परंतु त्याच पद्धतीने मात्र धर्म गावातल्या लोकांचा आळंदीकरांचा त्रास देखील त्याच पद्धतीने मात्र जोमाने वाढत लागला. कारण संन्याशाची मुलं म्हणून त्यांना हिनवू लागली. आणि अखेर मग यांची मुंज बांधली पाहिजे म्हणून आळंदीकरांकडे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता कायमचे खेटे घालायचे, पण ते प्रत्येक वेळी दुडकावून लावायचे. अखेर एके दिवशी म्हणे मग पैठणकरांक जा, तिथं मात्र खंडपीठ आहे आमचं, तिकडून मात्र शुद्ध पत्राना मग तुमच्या पुलांची आम्ही मुंज करतो. मग एके दिवशी यांनी काय ठरवलं, आपण नाशिक क्षेत्री जावा आणि नाशिक क्षेत्री त्या शंकर भोलेनाथांचं दर्शन घ्यावा आणि द्रोणागिरीला ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालावा असं मात्र मानत बोलून घातल्यानंतर ही चारही मुलं निघली. पायात चपला नाही आणि मग मात्र निवृत्ती मुक्ताला मात्र उचलून घे आणि मग मात्र मजल दरमजल करत करत चालले. अखेर ब्रह्मगिरीला येडा घालता घालता मात्र वाघाने डरकळीत फेडल्याबरोबर हे पाचही जण मात्र पळत सुटले आणि एकटे निवृत्तीनाथ वेगळ्या दिशेने गेले आणि विठ्ठलपंत रुक्मिणी माता ज्ञानोबा सोपान आणि मुक्ताबाई हे पाच जण एका दिशेने पळाले तर निवृत्तीनाथ एका दिशेने पळाले आणि गेले ते एका गुहेमध्ये गेले आणि त्याच गुहेमध्ये गहिनीनाथ मात्र ध्यानस्थ होते. गहिनीनाथ हे कोण? गोरक्षनाथांचे शिष्य. गोरक्षनाथ हे कोण? गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षशी केला आणि गोरक्षनी बोध गहिनीनाथांशी केला आणि गहिनी बोलले निवृत्तीनाथाशी आणि मग तेच ज्ञान मात्र निवृत्तीनाथाने ज्ञान बांधलं. तर इथं मात्र निवृत्तीनाथांना सर्व काही नाथपंथाची दीक्षा दिली, पण नाथपंथामध्ये श्रीकृष्ण भगवंताचं मात्र शिकवण मात्र गहिनीनाथांनी त्यांना मात्र निवृत्तीनाथांना दिली. अखेर बरेचसे दिवस तिथे व्यतीत झाले. अखेर ही संपूर्ण पाच मंडळी आळंदीमध्ये आली आणि आळंदीमध्ये आल्यानंतर हाहाकार उडाला आणि त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांना गावच्या मुखियांना आणि बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं, अरे माझा निवृत्ती तिकडं वनामध्ये हरवला आहे, तेवढं तुम्ही सापडून यायला चलता का? आम्ही खूप प्रयास केला पण मात्र सापडला नाही. मग त्यावेळेस तिथले लोक बोलायचे, अरे संन्याशाची मुलं आहे, गॅप कमी झालं बरं झालं, ब्याप कमी झाली, असंच एक एक कमी झाली म्हणजे आमचं गाव मात्र शुद्ध होईल. आणि मग त्याच वेळेस बोलायचे विठ्ठलपंत बोलायचे, असं नका रे बोलू, ज्या पद्धतीने तुमची मुलं आहेत त्याच पद्धतीने आमची देखील मुलं आहे, आम्ही त्यांची आई वडील आहोत. आणि अखेर एके दिवशी मात्र निवृत्तीनाथ आले आणि मग मात्र पुन्हा यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, आपले चारही मुलं आले. आता मात्र यांची मुंज केली पाहिजे आणि मग मात्र पुन्हा पैठणक्षेत्री गेले आणि मग मात्र विठ्ठलपंताला तिथं सांगितलं, तुम्ही देहांत प्राचित्य केलंच पाहिजे. आणि अखेर
निवृत्तीनाथांच्या मस्तकाखाली मात्र त्यांनी पत्र ठेवलं, आम्ही देहांत पराजित करतोय, आता तू संपूर्ण भावंडाचा मोठा ढाटा वडील बंधू आहेस, संपूर्ण त्यांचे कार्यभाग तू बघायचा, आणि अखेर मात्र तिथून निघून गेले ते आणि देहांत पराजित घेतलं. सकाळी उठलं तर बघतात निवृत्तीनाथ रडतात, हे ज्ञानोबांनी बघितलं. आणि ज्ञानोबांनी ज्यावेळेस पत्र वाचलं त्यावेळेस ज्ञानोबा देखील रडू लागले, पण सोपान आणि मुक्ताला मात्र सांगितलं नाही. घरात चिमुटभर मात्र पीठ नाही, खायला धान्य नाही, काही न बोलता मात्र ज्यावेळेस सकाळी मुक्ता उठते आणि मुक्ता म्हणते आपली माय कुठे बाबा कुठे, त्यावेळेस निवृत्तीनाथ बोलतात गावात गेले असतील, बराच वेळ झाले आले नाही, मग त्यावेळेस मुक्ता म्हणली नाही नाही आता मात्र मला मायक घेऊन चला. मग निवृत्तीनाथ त्याला घेऊन निघाले, ज्ञाना निघला, स्वपान निघला, आणि त्याच वेळेस मात्र विसवासाठी मात्र चालले होते. आणि त्याच वेळेस ज्ञानोबर आहे चालले असताना इंद्रायणी काठून विसवासाठी घोड्यावरून उतरले आणि ज्ञानोबाच्या छांदडामध्ये लात मारली. ज्ञानोबा खाली पडले, त्यावेळेस मुक्त बोलली का माय दादाला मारता. त्यावेळेस विसवासाठी बोलले अरे तुम्ही संन्यासाची मुले, आम्ही मात्र देवदर्शनाला चालले असताना तुम्ही मध्ये मध्ये काय येता, तुम्हाला समजत नाही का दुपारच्या पारी यायचं, ज्यावेळेस कोणी नसतं त्यावेळेस इंद्रायणी काठी यायचं ना. मग त्यावेळेस मुक्ता बोलली आम्ही आमच्या आईवडिलांना शोधत होतो. विसवासाठी बोलले मेले असतील कुठंतरी, आता कशाला सापडता. आणि मग मुक्ता रडू लागली. ज्ञानोबा बोलले तुम्ही असं काही बोलू नका, लहान ती मोल तिला काय समजत. आणि मग मात्र विसवासाठी तू निघून गेले आणि अशीच मात्र मुक्त ज्ञानाजवळ गेली आणि ज्ञानाला म्हणले चल दादा आपण पुन्हा आपल्या झोपडीक जाऊ, इथली माणसं दुष्ट आहे, आपल्याला इनाकारण मारतात छळतात, नाही शोधायचं मला आई मायला, नाही शोधायचं बाबाला, येतील ते कधी तरी. अशी म्हणून मात्र मुक्ता ज्ञाना निवृत्ती ज्ञाना आणि सोपान हे पुन्हा मात्र सिद्ध बेटावरती आले. असे बरेचसे दिवस युती झाले, काही आळंदीकरांना त्यांचा जय कळवळायचा, आई वडील देखील सोडून गेले, असे काही लोक मात्र त्यांना भाकरी घेऊन यायचे. कारण गावात गेल्यानंतर काही मुलं मागं लागायची, काही खोड्या करायची, काही मस्करी करायची, आणि गोळा केलेली भिक्षा अशीच मात्र मातीत मिसळून टाकायची, फेकून द्यायची. इतका जगातले जेवढे काही अन्याय असतील तेवढे मात्र आळंदीकरांनी ह्या मुलांवरती केले. आज आपण बघतो ज्ञानोबांच्या चरणी मस्तक टेकतो, खूप छान वाटतं. पण त्यावेळेस मात्र ज्ञानोबांनी ह्या समाजाचा किती प्रकारे त्रास सहन केला आणि एवढा त्रास सहन करून देखील एवढं मोठं ग्रंथ काव्य ज्ञानेश्वरी काव्य जगाला दिलेलं आणि स्वतः पासायदानामध्ये म्हणले दुरितांचे तिमिर जाव विश्व सुधर्म सूर्य पाव. म्हणजे एवढ्या प्रकारचा त्रास देऊन देखील या जगाने मात्र सूर्यच पावा आणि संपूर्ण जगाचं दारिद्र्य नाहीस व्हावं अशा प्रकारचं देवाकडं मागतात. आम्हाला किती प्रकारचा त्रास झाला हे मात्र कोणत्याही ज्ञानेश्वरीमध्ये आणि पसायदानामध्ये एक देखील वाक्य मात्र ज्ञानोबांनी मात्र टाकलं नाही. एवढं मोठं संतांकडं मात्र उदारत्व असतं. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबांना संपूर्ण वेद पठण झालं, भगवद्गीतेतल्या संस्कृत पठण झालं, हे संपूर्ण काही सागत शिकवत गणेशनाथाने त्यांच्यावरती ज्या पद्धतीने मात्र त्यांना शिकवलं सांगितलं त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचं संपूर्ण ज्ञान निवृत्तीनाथ मात्र ज्ञानोबरायांना सांगितले आणि तेच ज्ञानोबरायांनी मात्र ज्ञानेश्वरी रूपाने मात्र
विभद्ध करून संपूर्ण जगाला मात्र ते ज्ञान वाटलं आणि अखेर मात्र ज्ञानोबांनी पहिली समाधी घेतली, नंतर सोपान काकांनी घेतली आणि नंतर मुक्ताबाई अदृश्य झाली आणि नंतर मात्र निवृत्तीनाथ महाराजांनी मात्र हे तीन महामंडळ लहान अगोदर गेल्यानंतर मग मात्र निवृत्तीनाथाने त्र्यंबकेश्वरी मात्र समाधी घेतली. म्हणजे वैराग्याचा महामेरू शंकर भगवंत यांना स्मशानभूमी मात्र आवडती भूमी यांची. आणि शेवटी तिन्ही छोट्या भावांना मात्र पहिल्या समाधी दिल्या आणि नंतर मात्र निवृत्तीनाथांनी. का? कारण आता मात्र राहिलंच नाही काय, जे होतं ते संपूर्ण ज्ञानोबाला दिलं आणि जे ज्ञानोबाला दिलं ते ज्ञानोबांनी मात्र संपूर्ण वैभद्ध प्रसादान असतील अमृतानुभव असन ह्या ग्रंथाद्वारे मात्र लयबद्ध केलं आणि ते समाजाला वाटलं. अशा प्रकारे मात्र निवृत्तीनाथांचं चरित्र मी योगेश तुम्हासमोर सादर केलं. निवृत्तीनाथांच्या चरित्रामध्ये ज्ञानोबा झालं, सोपान झालं, मुक्ताबाई यांची कायमची पाठराखण करून त्यांना लहानाचं मोठं करून नुसतं केलं नाही तर त्यांना संपूर्ण मात्र ज्ञानाने परिपक्व केलं. तीर्थयात्रा घडवल्या, ज्ञानोबाने ते संपूर्ण भारतभर मात्र प्रचार आणि प्रसाराचं कार्य केलं वारकरी संप्रदायाचं. आणि त्याला बहुमूल्य हात होता मात्र निवृत्तीनाथांचा. आजच्या परिभागामध्ये निवृत्तीनाथांचं दिव्य चरित्रचा भाग मात्र इथे समाप्त करतो. जय रामकृष्ण, रामकृष्ण.